नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे बाळासाहेब अत्रे उंबरखेड यांच्या गावामध्ये. यांचा प्लॉट आहे शरद सीडलेस, साधारणतः 90 ते 95 दिवसांचा प्लॉट आहे हा. आपण बघू शकता ग्रेप मास्टर ब्लास्ट ह्या मशीनने जे स्प्रेइंग केलेलं आहे त्यांनी, त्याचे रिझल्ट्स. ग्रेप मास्टर ब्लास्ट या मशीनबद्दल जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव बाळासाहेब तुकाराम अत्रे, मुक्काम पोस्ट उंबरखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. तुम्ही ग्रेप मास्टर ब्लास्ट मशीन घेतलं आहे का? हो, घेतलेलं आहे. या सीझनच्या स्टार्टिंगलाच घेतलेलं आहे. परफॉर्मन्स एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे त्यात म्हणजे उणीव मला काही जाणवलेली नाही. आणि त्याचे कव्हरेज खूप छान असल्यामुळे यावर्षी मला जे प्रॉब्लेमच आले नाही कसलेच, म्हणजे डावणी म्हणा किंवा भुरी म्हणा. तर मी माझ्याकडे जवळजवळ 7 एकर क्षेत्र आहे द्राक्ष क्षेत्र, तर 7 एकरमध्ये मला यावर्षी ग्रेप मास्टरमुळे म्हणा किंवा मी एकदम असं ते नाही सांगू शकत, पण डावणीचा स्पॉट दिसला नाही. म्हणजे ते क्लायमेट चांगलं होतं काय मी ते नाही एकदम म्हणजे एकदम असं नाही सांगू शकत, पण जे आहे ते मला सत्य मांडायचं आहे. तर माझ्या प्लॉटवरती मला कुठेही डावणी आणि भुरीचे स्पॉट दिसलेलं नाही किंवा भुरी कुठं जाणवलेली नाही आहे. आणि मी त्याचं श्रेय ग्रेप मास्टरलाच देऊ इच्छितो, कारण दरवर्षी पण मी याच पद्धतीने काम करायचो, पण माझ्या प्लॉटमध्ये डावणी किंवा भुरीचे इन्फेक्शन दिसायचंच मला केव्हा ना केव्हा. तर यावर्षी मला तसं काही जाणवलं नाही आणि त्याचं कव्हरेज एकदम फाईन असल्यामुळे मला बेस्ट रिझल्ट आलेले आहे, बाकी काही नाही. साधारणतः किती दिवस झाले तुम्ही ग्रेप मास्टर वापरत? तरी 3 महिने होत आले मला ग्रेप मास्टर घेऊन. 3 महिन्यापासून साधारणतः तुम्ही किती स्प्रे घेतले असं? म्हणजे जनरली माझ्या कमीस्त विषय होता, तर मी जसं ग्रेप मास्टर वापरायला सुरुवात केलं तर त्याच्यानंतर मिस्त विषय बसायची माझी कधी इच्छाच झाली नाही, कारण त्याचं स्प्रेइंगच मला आवडत नव्हतं असं म्हणायला काही अडचण नाही. इथून मागं नव्हतं तोपर्यंत मला ते बेस्ट वाटत होतं, पण ज्यावेळेपासून मी ग्रेप मास्टर वापरायला सुरुवात केली तेव्हापासून मला मिस्त विषयीचं कव्हरेज खूपच कमी वाटायला लागलं. कव्हरेज काय वाटतं तुम्हाला कव्हरेजबद्दल? काय एकदम फाईन कव्हरेज आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे कुणीही शंका घ्यायची गरज नाही आहे असं मला तरी वाटतंय. आणि आपल्या शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर बघितलं तर त्याच्या प्राईसच्या हिशोबाने A1 क्वालिटी दिलेली आहे त्यांनी मित्र कंपनीने, आणि एकदम बेस्ट आहे ते किमतीच्या हिशोबाने आणि कव्हरेज म्हणा किंवा बाकीच्या आपल्याला यूजलासुद्धा ते एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे त्याचे फारसे काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे ते. सर्व्हिसच्या बाबतीत काय म्हणणं? सर्व्हिस एकदम फास्ट आहे, म्हणजे असं म्हणायला काही अडचण नाही. का मित्र कंपनीचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांना दिवस रात्र हे काही समजत नाही असं माझं तरी म्हणणं आहे, कारण ते 3 डिलिव्हरीला येतात. कधी मशीनला थोडासा एक दिवस प्रॉब्लेम आला होता, ते घेऊन गेले तर रात्री 10 विचारलं, दुसऱ्या दिवशी रात्री 2 त्यांनी आणून सोडलं. म्हणजे मला 2 तर काही स्प्रे करायचं नव्हते, पण त्यांची सर्व्हिस एवढी फास्ट आहे का त्यांनी रात्री चेक होईना पण ते माझ्यापर्यंत पोहोच केलं त्यांनी. त्याच्यामुळे सर्व्हिस एकदम फास्ट आहे, सर्व्हिसबद्दल काही शंका घ्यायचं काम नाही. तुम्ही हा शरद सीडलेस सोडून अजून दुसऱ्या कोणत्या कोणत्या प्लॉटवरती मशीन वापरलं? शरद सीडलेस, त्याच्यानंतर जम्बो आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे नानासाहेब पर्पल आहे, त्याच्यानंतर क्लोन A2 आहे आणि थॉम्सन सीडलेस आहे. बाकीच्या यांच्यावरती रिझल्ट कसे वाटतात? एकदम फाईन आहे. म्हणजे मी सांगतानाच आधीच बोललो की माझ्याकडे जेवढं 7 का 7.5 क्षेत्र आहे तेवढ्यात मला कुठेच अडचण जाणार नाही. म्हणजे दरवर्षी मी डावणी आणि भुरी या रोगाने हैराण व्हायचो. आत्तापर्यंत तर काही सर्व प्लॉट हार्वेस्टिंगला नाही, त्याच्यामुळे अजून पुढचं नाही सांगू शकत, पण आत्तापर्यंत एकदम बेस्ट रिझल्ट आहे. एक सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? सर्वसामान्य शेतकऱ्याला मी हाच मेसेज देऊ शकतो का खूप महागड्या मशीनच्या मागे लागणं किंवा खूप महागड्या मशीनच्या मागे न लागता आपल्या हिशोबाने प्राईस पण व्यवस्थित आहे आणि डीप पण होते आणि डोसची बी परफेक्ट जातो आहे त्याच्यापासून, आणि मशीन आपल्या ट्रॅक्टरच्या हिशोबानेसुद्धा आहे. म्हणजे ट्रॅक्टरलासुद्धा ॲव्हरेज चांगलं भेटतं, त्याने खूप हेवी मशीन नसल्यामुळं ते एकदम व्यवस्थित फाईन चालतं ट्रॅक्टरवरती पण. चालेल, धन्यवाद अत्रे साहेब. नमस्कार. ओके.